नमस्ते बाल मित्रांनो, शुभ सकाळ। आजचा दिवस सर्वांना सुखाचा, आनंदाचा, मजेचा जावो हीच माझी सगळ्यांना प्रार्थना आहे। बाल मित्रांनो, मजेत आहात ना सगळेजण? तुम्ही आपल्या आरोग्याची काळजी घेताय की नाही? सगळ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे, लक्षात आलं? आणि आपल्या कोरोनाचे सगळे नियम पाळायचेत, आणि मुख्य म्हणजे घरात राहायचंय आणि सुरक्षित राहायचंय। बृहन्मुंबई महानगरपालिका आयोजित शाळा बंद पण शिक्षण सुरू या ऑनलाईन वर्गाच्या मालिकेत मी सौ हर्षदा चव्हाण, मी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं, आजच्या पालकांचं आणि त्याचप्रमाणे मान्यवरांचं मी स्वागत करते। स्वागतम स्वागतम स्वागतम। बालमित्रांनो, तुम्हाला गाणं ऐकायला आवडतं की नाही? सगळ्यांनी आता छोटस गाणं ऐकायचं, लक्षात आलं? आणि तुम्हाला पण येत असेल तर तुम्ही ते म्हणलात तरी चालणार आहे। सो 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 वारा आला, धो 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 पाऊस आला। सो 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 वारा आला, धो 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 पाऊस आला। भिजले डोंगर भिजले रान, मोराचा पिसारा फुलला छान। हिरवी नटली सृष्टी सारी, पावसात भिजायला गम्मत फारी। नदी नाल्यांना पूर आला, धो 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 पाऊस आला। पाणी म्हणजे जीवन आहे, पाण्याशिवाय जगणे मुश्किल आहे। पावसाचे पाणी अडवा चला, पाणी टंचाईला पळवा चला। हे धो 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 पाऊस आला, सो 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 वारा आला। धो 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 पाऊस आला, सो 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 वारा आला। बालमित्रांनो, आता तुम्हाला माहितीये की आपला आजचा विषय कोणता आहे, आणि माझं नाव आहे हर्षदा हरिश्चंद्र चव्हाण। माझ्या शाळेचं नाव आहे विद्यालय प्राथमिक मराठी शाळा। आपला आजचा विषय आहे सर, मन पेज नंबर किती? आणि आजचा दिनांक आहे 1 ऑक्टोबर 2021। आपला घटक आहे आपली पाण्याची गरज उत्तरार्ध। आता सध्या पावसाचे महिने तुम्हाला माहिती आहेत, जून ते जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, या 4 महिन्यामध्ये आपल्याला पाऊस पडतो। आणि या पावसापासून आपल्याला काय मिळते? पाणी मिळते। आता या ठिकाणी तुम्हाला दिसते बस स्क्रीनवर पाऊस कसा पडतो, आणि हे पावसाचे पाणी नदी तलाव झरे ओढे या ठिकाणी हे पावसाचं पाणी साठलं जातं, आणि त्यामुळे नदी तलाव झरे ओढे तयार झालेले असतात। आणि ही सगळी पाणी मिळण्याची नैसर्गिक ठिकाण आहेत। आणि तुम्हाला लक्षातच आलं असेल की हे जे पाणी आहे, या पाण्याचं महत्व आणि आपल्याला पाण्याचा उपयोग कोण कोणत्या गोष्टीसाठी लागतं ते आज आपण पाहणार आहोत। पहा बालमित्रांनो, तुम्हाला या स्क्रीनवर तुम्हाला खूप असे चित्र दिसतायत। आता मला या ठिकाणी सांगणार आहे की या चित्रामध्ये प्रत्येक जण काहीतरी करताना दिसत आहे, प्रत्येक जण वेगवेगळ्या क्रिया करताना दिसत आहेत। आणि या चित्रातून तुम्हाला पाण्याचा उपयोग कोण कोणत्या गोष्टीसाठी आपल्याला पाणी लागतं हे आपल्याला कळणार आहे। आता मला त्याचं उत्तर सांगणार आहे रितिका। रितिका रितिका, तर मला या चित्रामध्ये सांगायचंय की आपल्याला पाण्याचा उपयोग म्हणजे पाणी आपल्याला कोण कोणत्या गोष्टीसाठी लागतं? आपल्याला भांडी घासायसाठी लागत,
आणि मग कपडे धुण्यासाठी लागत आणि मग मला पाणी पिण्यासाठी लागत. मग जेवण बाहेरून येत तेव्हा आपले हात घास धुवायसाठी आम्हाला पाणी लागत व स्वयंपाक करताना आम्हाला व झाडांना पाणी घालतानाही आम्हाला पाणी लागत. शाबास, बरोबर. आपल्याला पाण्याचे उपयोग सगळ्यांना माहितीये आणि आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत आपल्याला वेगवेगळ्या कारणासाठी आपल्याला पाण्याची गरज भासते. सर्वात प्रथम आपल्याला सर्व सजीवांना पिण्यासाठी पाणी लागतं. तहान लागली की आपण पाणी पितो. आणि मग तुम्ही जेव्हा खेळता, मैदानावर खेळता, तेव्हा तुम्ही जमता आणि मग आपल्याला घशाला काय अगदी आपला घसा कोरडा होतो, त्यावेळेस आपल्याला पाण्याची गरज लागते आणि मग आपण पाणी पितो. आणि जेवल्यानंतर पण भरपूर प्रमाणामध्ये पाणी प्यायलं पाहिजे, कारण त्यामुळे काय होतं की अन्न पचनास मदत होते आणि पाण्यामुळे आपल्या शरीरातील सगळ्या क्रिया व्यवस्थित चालू ठेवण्याचं काम पाणी करतं. आणि म्हणून आपण पाणी भरपूर प्रमाणामध्ये प्यायलं पाहिजे. काही जण काय करतात मी ते पाणी पिण्याचा कंटाळा करतात, असं करून चालणार नाहीये आणि मग काय होतं, मग त्यांच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि मग डॉक्टर काय सांगतात की पाणी भरपूर प्या आणि मग आपल्याला मग वेगवेगळ्या प्रकारचे जे आजार असतात ते आजार आपल्याला होणार नाहीत. आणि म्हणून पाणी आपण भरपूर प्रमाणात स्वच्छ आणि शुद्ध पाणी आपण प्यायलं पाहिजे. आणि हे जे पाण्याचे जे प्रमाण आहेत आपल्याला थंडीच्या आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण कमी प्रमाणामध्ये आपण पाणी पित असतो, पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला खूप तहान लागते, कारण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तापमान जास्त असतं आणि म्हणून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाण्याचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये वाढतं. त्याचप्रमाणे आपल्याला वेगवेगळ्या स्वच्छतेसाठी आपल्याला पाण्याची गरज असते. सकाळी तुम्ही जेव्हा उठता की नाही, उठल्यानंतर तुम्ही दात घासता, दात घासल्यानंतर तुम्ही चूळ भरता, तोंड धुता, सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला पाणी लागतं. आणि नंतर तुम्ही आंघोळ करता, आपल्या शरीर स्वच्छतेसाठी आपल्याला पाण्याची अत्यंत गरज असते. ज्याप्रमाणे आपल्याला शरीर स्वच्छतेसाठी पाण्याची गरज असते त्याचप्रमाणे कपडे, भांडी, दररोजची आपल्या घरातली ही जी कामं असतात या स्वच्छतेसाठी आपल्याला काय लागतं, पाण्याची गरज असते. तसंच ओटा धुण्यासाठी, लादी धुण्यासाठी, लादी पुसण्यासाठी आणि सणासुदीच्या दिवसात कार्यक्रमाच्या वेळेस तर अगदी भरपूर प्रमाणामध्ये पाण्याची आपल्याला गरज भासते. तसंच गायी गुरे रानामध्ये चरावयात जात असतात आणि त्यावेळेस ते नाही का म्हणजे मातीमध्ये चिखलामध्ये बसतात, तेव्हा त्यांना स्वच्छतेसाठी सुद्धा पाण्याची गरज लागते. तसंच आता तर पावसाचे दिवस आहे, पावसाच्या दिवसामध्ये आपण वाहनाने गेलो, आपल्या स्वतःची गाडी असेल तर ती गाडी पण खूप खराब होते, खूप त्या गाडीवर चिखल वगैरे उडतं आणि मग वाहनांना धुण्यासाठी सुद्धा पाण्याची गरज असते. आणि त्याचप्रमाणे आपल्या घरातील आपण जेव्हा भाज्या वगैरे आपण आणतो, मग त्या भाज्या धुण्यासाठी सुद्धा, भाज्या फळं धुण्यासाठी सुद्धा आपल्याला पाण्याची गरज भासते. आता सध्या कोरोनाच्या दिवसामध्ये तर आपण अनेक स्वच्छतेच्या सवयी आपण अंगी बाळगलेल्या आहेत. प्रत्येक वेळेस आपण बाहेरून आलो की आपण हातपाय स्वच्छ धुतो आणि हात तर आपण कितीतरी वेळा धुत असतो, म्हणजे आपल्याला पाण्याची अत्यंत आपल्याला गरज असते. तसंच स्वयंपाकासाठी तुम्ही आता घरामध्येच राहता, तुमचं निरीक्षण शक्ती तर तुमची खूप वाढलेली आहे. आई जेव्हा स्वयंपाक करते की नाही, तुम्ही पाहत असता की आई काय बनवते, काय पोळी भाजी म्हणजे वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी पाणी लागतं. त्याचप्रमाणे तुमच्या आवडीचा पदार्थ खाऊ बनवण्यासाठी सुद्धा पाण्याची मोठ्या प्रमाणामध्ये गरज भासते. तसंच वेगवेगळ्या प्रकारचे सूप बनवण्यासाठी सुद्धा पाण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त असतं. आणि मग या स्वयंपाकातील निरनिराळे पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला पाण्याची गरज असते. पाणी नसेल तर आपल्याला कुठचीच काम आपली होणार नाही. तसंच आपल्या घरासमोर छोटीशी बाग असते, त्या बागेतील झाडांना सुद्धा आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी द्यावं लागतं. आणि दररोज जशी आपल्याला भूक लागते, तहान लागते, तसंच त्या झाडांना पण रोज आपल्याला नियमित आवश्यकतेनुसार पाणी द्यावं लागतं. आता आपण पाहणार आहोत, पहा या ठिकाणी तुम्हाला या छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे की आपल्याला पाण्याची, तुम्ही आता चित्राद्वारे पाहिला, आता तुम्ही व्हिडिओ पाहायचे आणि गेल्या पाठामध्ये तुम्ही पाहिलेल्या
आपण पाणी आपण बाटली तिथून पितो, ग्लास मधून पित असतो, हाताची ओंजळ धरून आपण पाणी पित असतो. म्हणजे सर्वात प्रथम आपल्याला सजीवांना पाणी पिण्यासाठी लागतं. त्यानंतर इथे पहा, या ठिकाणी तुम्हाला कपडे धुण्यासाठी पाण्याची अत्यंत गरज भासते. हे कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन आहे. आता आपल्याला वेगवेगळी नवीन नवीन काय झालेलं आहे, माणसाचं जीवन खूप अगदी सुखकारक झालेलं आहे. कारण पटकन या मशीनमधून पटकन आणि लवकर प्रमाणात काय कपडे धुतले जातात. हाताने पण आपण कपडे धुत असतो, पण मोठ्या प्रमाणात कपडे धुण्याचं काम हे मशीन हे व्यवस्थित करत असतं. त्यानंतर आपण पुढचा पण व्हिडिओ पाहणार आहोत. पहा, इथे भांडी धुण्यासाठी पाणी लागतं. आपण पाण्याचा पण काटकसरीने वापर करतो की नाही, या ठिकाणी पण पहा, नळ अगदी बारीक छोटा ठेवलेला आहे, त्या नळाखाली भांडी धुत आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत पुढचा व्हिडिओ. पहा, घरासमोरील रोपांना सुद्धा आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी द्यावं लागतं. भरपूर पाणी देऊन पण चालणार नाही, तर इथे बघा छोटी छोटी रोप आहे, त्यामुळे पाणी आपण झाडीने देत असतो. कारण जास्त पाणी दिलं तर काय होईल, मग रोप ती आडवी पडतील. म्हणजे पुरेशा प्रमाणामध्येच पाण्याची गरज असते. आपल्याला पण पहा, आपल्याला जेव्हा भूक लागते आपण आवश्यकतेनुसार आपण काय करत असतो, आपण जेवत असतो. आपण जास्त जेवलो, खूप पोट भरून जेवलो, जास्त जेवलो तरी सुद्धा लगेच काय होतं, मग आपल्याला त्रास होऊ लागतो. आणि कमी जेवलो तरी सुद्धा आपल्याला भूक लागते. आणि म्हणून सगळं काय असतं, खाण्याचं प्रमाण, नंतर झाडांना सुद्धा पाणी देण्याचं प्रमाण सगळं ठरलेलं असतं. आणि म्हणून त्याप्रमाणे झाडांना सुद्धा आवश्यकतेनुसार पाणी द्यावं लागतं. आता आपण पाहूयात या ठिकाणी घरातील आपण स्वयंपाकासाठी पाणी लागतं की नाही. या ठिकाणी बघा, कुठला पदार्थ शिजवत ठेवलेला आहे, सगळ्यांनी छान निरीक्षण करायचं बरं का. त्यानंतर तुम्हाला नंतर मी प्रश्न विचारणार आहे, कारण तुम्हाला मी हा व्हिडिओ दाखवत आहे, त्यामुळे तुम्हाला या व्हिडिओतून तुम्हाला खूप मज्जा वाटत असेल आणि छान छान तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी छान या व्हिडिओचं निरीक्षण करायचंय. तसंच आपल्याला आणखी वेगवेगळ्या कारणासाठी आपल्याला पाण्याची गरज असते. आग विझवण्यासाठी सुद्धा पाणी लागतं. आता ज्या ठिकाणी ज्या स्थळी आग लागलेली असेल त्या ठिकाणी अग्निशमन दलाचे लोक नंतर आगीचे बंब म्हणजे लगेच ते सायरन वाजवत तुम्हाला कळतं की कुठेतरी आग लागलेली आहे. त्यामुळे हे जे लोक असतात ते काय करतात, ज्या ठिकाणी आग लागलेली असेल ते आग विझवण्याचं काम अत्यंत त्या संकटामध्ये अत्यंत ते धाडसाने ते करत असतात. त्यांचं काम खूप महत्वाचं असतं. तसंच इमारतीच्या बांधकामासाठी आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारच्या इमारती घरं यांचे बांधकाम चालू असतात, त्या बांधकामासाठी सुद्धा आपल्याला पाण्याची खूप गरज लागते. कारण पाण्याशिवाय ते बांधकाम पण मजबूत होत नसतं. म्हणून बांधून झाल्यानंतर सुद्धा त्या भिंतींना वगैरे भरपूर प्रमाणामध्ये पाणी मारावं लागतं. तसंच आपल्या शहरामध्ये मोठमोठे कारखाने असतात. कारखान्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू वेगवेगळे पदार्थ ते तयार करत असतात आणि ते पदार्थ तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची गरज भासते. आणि तुम्हाला माहित असेल की बिस्किट, आपण तुम्ही बिस्किट खाता की नाही, तुम्हाला बिस्किट आवडतात. आणि बिस्किट, मॅगी आणि मग एकाच वेळेस हे पदार्थ करण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कारखान्यात तयार होत असतात. आणि म्हणून पाणी पण भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये लागतं. आणि शहरामध्ये जास्त करून मोठे मोठे कारखाने असतात आणि शहरामध्ये लोकांची संख्या पण जास्त असते. त्यामुळे लोकांची संख्या जास्त असते त्यामुळे शहरातील लोक म्हणजे शहरामध्ये पाणी जास्त प्रमाणामध्ये लागतं. आणि याशिवाय वीज तयार करण्यासाठी आपल्याला पाणी लागतं. ही वीज तयार करण्यापूर्वी धरणात जे पाणी साठवलेलं असतं त्या धरणात साठवलेल्या पाण्याचा उपयोग करून वीज निर्मिती केली जाते. ही फार मोठी प्रक्रिया असते. आणि तुम्हाला माहित आहे की ही वीज तयार झाल्यानंतर आज प्रत्येकाच्या घरामध्ये विजेवर अनेक विद्युत साधनं चालू असतात. पंखा, त्याच्यानंतर टीव्ही, नंतर ट्यूबलाईट आणि घरातील स्वयंपाकघरामध्ये मिक्सर, फ्रीज वगैरे अनेक ही साधनं हे विजेवर चालतात. आपल्या मुंबईतील लोकल ट्रेन पण ह्या विजेवर चालतात. त्याचप्रमाणे वीज हॉटेलमध्ये, मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये वीज अगदी मोठ्या प्रमाणामध्ये विजेचा वापर केला जातो.
तर अशा प्रकारे प्रकारे पाण्याचा आपल्याला निरनिराळ्या गोष्टीसाठी मदत होत असते. म्हणजे तुम्ही आता पाहिलात, तुम्हाला चित्राद्वारे तुम्हाला सांगितलं होतं की माणसाला पाणी पिण्यासाठी लागतंच, पण स्वयंपाक आणि स्वच्छता यासाठी सुद्धा आपल्याला पाण्याची अत्यंत गरज असते. तसंच शेती आणि कारखाने यांच्यासाठी सुद्धा माणसाला पाणी लागतं. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला पाण्याचं जे महत्व आहे आपल्या जीवनामध्ये खूप आहे. नंतर ज्याप्रमाणे माणसांना पाण्याची अत्यंत गरज असते, त्याचप्रमाणे प्राणी, पक्षी आणि कीटकांना सुद्धा पाण्याची अत्यंत गरज असते. तुम्हाला स्क्रीनवर अनेक प्राणी दिसत आहेत, पक्षी दिसत आहे आणि कीटक पण दिसत आहेत. आणि आपण पाहिलेलं आहे मागील पाठामध्ये, तुम्हाला आठवत पण असेल की प्रत्येक प्राण्यांची पक्ष्यांची पाणी पिण्याची कशी पद्धत आहे. सगळ्या छोट्या छोट्या जीवांना सुद्धा पाण्याची अत्यंत गरज असते. आपल्या ज्या मुख्य गरजा आहेत त्याच्यामध्ये पहिली जी गरज हवा, हवेच्या नंतर लागतो पाण्याचा नंबर. हवेशिवाय आपण अगदी थोडं एक सेकंद सुद्धा म्हणजे जगू शकत नाही, तसंच पाण्याशिवाय सुद्धा आपण जगू शकत नाही. तर अशा प्रकारे माणसा सजीवामध्ये माणूस, प्राणी, पक्षी, कीटक, त्याच्यानंतर वनस्पती या सर्वांना जगण्यासाठी पाण्याची अत्यंत गरज असते. आता आपण आता हा व्हिडिओ बघूया. हा तुमचा आवडीचा प्राणी याला पहा. या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण या हत्ती पहा, पाणी पिण्याची त्याची पद्धत पहा. तो सोंडीने तो पाणी पितोय, लक्षात आलं? आणि तुम्हाला माहित असेल सगळ्यात बुद्धिमान आणि सगळ्यात शक्तिमान हा प्राणी आहे. त्याचे कान पहा, त्याचं शरीर पहा. त्याचं शरीर पण आवाडवे असतं, त्यामुळे तो जास्त वेगाने तो धावू शकत नाही. आता सगळ्यांनी या स्क्रीनवर दिसतात की नाही दोन कुंड्या, त्यांचं निरीक्षण करायचं हा. आता मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे प्रत्येकाला, लक्षात आलं? तर ज्याला मी प्रश्न विचारणार आहे त्यांनी आपला व्हिडिओ चालू करायचे आणि मला त्या प्रश्नांचं उत्तर द्यायचे. आता मला मी आता विचारणार आहे श्रवण यादव, तर या दोन कुंड्यांवर काय बरं लिहिलेलं तुला दिसत आहे? संख्या. कोणकोणते संख्या लिहिलेले दिसतात ना? एक आणि दोन. बरोबर. पहिला एका पहिल्या कुंडीवर एक क्रमांक दिलेले आणि दुसऱ्या कुंडीला दोन क्रमांक दिलेला आहे. तर सगळ्यांनी या दोन कुंड्यांचं नीट निरीक्षण करायचंय. आणि तुम्ही सुद्धा काय करणार आहात, तुम्ही सुद्धा हा घरी प्रयोग करून त्याचं तुम्ही निरीक्षण करणार आहात. काय करायचंय की दोन कुंड्या घ्यायचे आणि त्या दोन कुंड्यामध्ये रोप लावायचे आणि फक्त एक क्रमांकाची जी कुंडी आहे त्या एक क्रमांकाच्या कुंडीतील रोपाला रोज 5 दिवस पाणी घालायचे आणि दुसऱ्या क्रमांकाच्या कुंडीला पाणी घालायचं नाही. तुमच्याजवळ जर कुंडी नसेल तर तुम्ही घरात छोटे छोटे आपले प्लास्टिकचे डबे असतात, त्या डब्यामध्ये पण तुम्ही लावू शकता आणि तुम्ही पाहायचे, निरीक्षण करायचे आणि प्रयोग करायचे. आणि मग 5व्या दिवसानंतर तुम्हाला लक्षात येणार आहे, पहा या ठिकाणी तुम्हाला दोन कुंडीतील रोपांमध्ये कोणता फरक दिसतोय त्याचं निरीक्षण करायचंय. आणि मग मला सांगायचंय की पहिल्या कुंडीतील रोप हे कशा प्रकारे दिसत आहे. याचं उत्तर सांगणार आहे रुपाली. पहिल्या कुंडीतील रोपट्याला नियमित रोज 5 दिवस पाणी दिलेले हा, त्यामुळे पहिल्या कुंडीतील रोप कसं दिसत आहे? रुपालीला माझा आवाज. आता मी का निधीशला सांगते. निधीश, पहिल्या कुंडीतलं झाडाला पाणी दिलेलं आहे आणि कुंडी न क्रमांक 2 याला पाणी दिलेलं नाहीये म्हणून ते वाढलेलं दिसत आहे आणि ज्याला पाणी दिलेले ते उगवलेलं दिसतंय. छान दिस. पहिल्या कुंडीचं जे रोप आहे त्याला आपण काय सांगितलं, तुम्ही पण घरी हा प्रयोग करून पाहायचं आणि निरीक्षण करायचं रोज. आणि म्हणून पहिल्या कुंडीतल्या रोपाला रोज सलग 5 दिवस पाणी दिल्यामुळे त्या कुंडीतील रोप कसं दिसत आहे, एकदम टवटवी छान दिसत आहे, ते वाढत आहे. आणि दुसऱ्या कुंडीतल्या रोपाला पाणी दिलेलं नाहीये, त्या रोपट्याला पाणी मिळालं नाहीये, त्यामुळे ते रोप काय चाललेलं आहे, सुकत चाललेलं आहे. त्यामुळे ते रोप काय चाललेलं आहे, वाळत चाललेलं आहे. म्हणजे यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की वनस्पतींना जगण्यासाठी सुद्धा पाण्याची अत्यंत गरज असते. आपण पाहिलं की माणसाला पाण्याची गरज असते,
त्याचप्रमाणे प्राणी पक्षी कीटक या सगळ्यांना पाण्याची गरज असते. आणि हा प्रयोग वनस्पतींचा तुम्ही पाहिलात, या वनस्पतींचा सुद्धा, या वनस्पतींना सुद्धा जगण्यासाठी पाण्याची गरज असते. तुम्ही हा प्रयोग घरी करून पाहायचे आणि मला सांगायचे. हा आता आपण पुढे पाहणार आहोत. पहा या पहिल्या पहिल्या स्क्रीन पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला काय बरं दिसत आहे, याच उत्तर मला सांगणार आहे जिज्ञासा. छोटे छोटी मुलं काय करतात दिसतात, ते काहीतरी काम करतात ना, झाडांना पाणी घालत आहेत. बरोबर, ते झाडांना पाणी कशाने घालत आहे? ते झारी असते ना, त्या पुढे नाही का त्या झारीला असं छोटी छोटी छिद्र असतात, म्हणजे आता या ठिकाणी रोप कसं छोटस असतं की नाही, त्या रोपांना पण अगदी छोटे म्हणजे पुरेशा प्रमाणातच पाणी घातलं पाहिजे. नाहीतर जास्त पाणी घातलं तरी सुद्धा काय होतं, मग रोपांची नीट वाढ होत नाही, म्हणून त्यांना पुरेशा प्रमाणातच पाणी घालावं लागतं. नंतर जसं आपल्या घरासमोरील कुंड्यामध्ये आपण रोपांना पाणी देतो, त्याचप्रमाणे शेतातील पिकांना सुद्धा शेतकरी काय करतात. आता शेतकरी पण पहा त्याच्याजवळ काय बरं आहे, ते पखाल आहे, त्या पखालीने तो पाणी देतो. आता तर शेतामध्ये वेगवेगळ्या नवीन नवीन पद्धती आलेल्या आहेत, त्यामुळे पाणी म्हणजे ठिबक सिंचन तुषार सिंचन या पद्धतीने शेतातील पिकांना पाणी दिलं जातं. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की सगळ्या, हा तुला वाचायचंय का बाळा, वाचून दाखव मला, वाचून दाखव आणि नंतर तुझा माईक नाही का बंद करून ठेवायचा. वाचून दाखव खाली काय लिहिले बघू गो. आता पहा तुम्हाला काय बरं दिसतंय समोर या स्क्रीनवर, तुम्हाला काहीतरी वेगळं एक चित्र दिसते. आता मला या चित्राचं मला वर्णन करून सांगणार आहे जिज्ञासा. नाही एक मिनिट, संहिता सांगणार आहे, संहिता जिज्ञासा, संहिता सांगणार आहे, संहिता मधील रोपांना आपण पाणी देतो शेतातील, हे जिज्ञासाचे चित्र आहे. हा ठीक आहे, बरोबर बरोबर. आता मला आणखी उत्तर देणार आहे महेश. आणि तू आता बंद करून ठेव तुझा माईक. रोहन. हो बाई. हा हे चित्र कशाच दिसत आहे बाई? जंगलाच. अब्बास बरोबर, जंगल दिसते कि नाही. तर जंगलामध्ये आपल्याला आपण पाहतो, आपण आपल्या टीव्हीवर सुद्धा आपण पाहतो की नाही जंगल, कधी कधी आपण आपण गाडीतून सुद्धा जंगलातून सुद्धा आपण प्रवास करतो. मागच्या वेळेस पण तो आपल्या पाठामध्ये झालेला आहे, हो की नाही. तर या जंगलामध्ये आपल्याला काय काय पाहावयास मिळतात, तर याच उत्तर सांगणार आहे मला निधीश. पाणी ठेवा महेश. बर, जंगलामध्ये आपल्याला कोण कोणत्या गोष्टी दिसत आहे? हॅलो टीचर. हा जंगलामध्ये काय काय दिसत आहे? चंद्रामध्ये जंगल आहे ना, जंगल मोठं दिसत की नाही, घनदाट जंगल. या जंगलामध्ये जंगलामध्ये झाड आहे तिथे, जंगलामध्ये मोठे मोठे झाड आहे. बरोबर, मोठ मोठे झाड, झुडपे. हा तुझा आता माईक बंद कर, माईक बंद कर. जंगलामध्ये मोठ मोठे झाड असतात, झुडप असतात, अनेक रानवेली रान झाड असतात, त्यांची नावं पण आपल्याला माहिती नसतात. आणि याशिवाय जंगलामधील जंगली प्राणी पण असतात, आणि हे जंगली प्राणी आपल्याला माहितीये की ते जंगलात आतमध्ये ते कुठे राहतात, ते गुहेमध्ये राहतात, आणि संध्याकाळी पाणवठ्याजवळ पाणी पिण्यासाठी येतात, हो की नाही. आणि तुम्हाला, आणि आपण हे प्राणी पाहण्यासाठी आपण लांबून असते, प्राणी जेव्हा ते पाणी पिण्यासाठी येतात तेव्हा आपल्याला ते प्राण्याला पाहण्यासाठी आपल्याला संध्याकाळी आपल्याला जर प्रत्यक्ष पाहायचं असेल तर संध्याकाळी आपल्याला काय करावं लागेल, मग जंगलातून फेरफटका मारताना लांबून असते प्राण्यांचं
दर्शन घ्यावं लागतं. तर तुम्हाला लक्षात आलं असेल की या जंगलातील उगवणाऱ्या वनस्पतींना सुद्धा सगळ्यांनाच पाण्याची गरज असते. तुम्ही जंगल पाहिलात की नाही, सगळी जंगलातली झाडं कशी हिरवीगार दिसत होती, छोटी झाडं मोठी झाडं आणि घनदाट एकदम घनदाट झाडं, त्या ठिकाणी एकदम खूप झाडं असतात. मग आपल्याला लक्षात आलं असेल की या जंगलातील झाडांना झाडाला पाणी कुठून बरं मिळत असेल, तर जेव्हा पाऊस पडतो की नाही तेव्हा पावसाचं पाणी ते जमिनीमध्ये मुरतं. जंगलमध्ये सगळी जंगलामध्ये काय असतं, सगळीकडे मातीच माती असते खाली, आणि त्या जमिनीमध्ये ते पाणी काय होतं ते मुरतं. आणि मग त्या झाडांची जी मुळं असतात ती जमिनीच्या आतमध्ये खोलपर्यंत ती पसरलेली असतात. आणि ह्या मुळांचं काम काय असतं की पाणी शोषून घेणे. पाणी शोषून घेतात आणि ते झाडाच्या वरचे जे अवयव आहेत खोड पान यांना ते पुरवतात. लक्षात आलं? आणि म्हणून जंगलात सगळ्या जंगलात उगवणाऱ्या वनस्पतींना सुद्धा पाण्याची गरज असते. पण हे पाणी पावसाच्या पाण्यावरच हे जंगलातल्या ज्या झाड काय करतात ते जगतात आणि वाढतात. आता तुम्हाला पुढच्या इथे स्क्रीनवर दिसत आहे बघा, या ठिकाणी पाण्यात जे वाढतात ना ज्या वनस्पती त्यांना काय म्हणतात, पाण वनस्पती. आता या ठिकाणी तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहेत की कोण कोणत्या पाण वनस्पती दिसत आहेत, त्यांची नावं पण इथे कंसामध्ये लिहिलेली आहेत. आता त्याची नावं मला वाचून दाखवणार आहे प्राची. पाण वनस्पती आहेत ना इथे कंसामध्ये, पाण वनस्पतीची नावं पण दिलेली आहेत बघ, कोण कोणत्या पाण वनस्पती आहे. हर्ष हा, स्क्रीनवर तुम्हाला दिसतात की नाही वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती दिसतात, त्या फक्त पाण्यातच वाढतात. लक्षात आलं? आणि म्हणून त्यांना पाण वनस्पती म्हणतात. तर या पाण वनस्पतींची जी नावं आहेत ती कंसामध्ये दिलेली आहेत, तर त्या पाण वनस्पतीची नावं मला वाचून दाखव बघू. पानकणी, कमळ, शिंगाडा, जलपर्णी. शाबास, बरोबर. तुम्हाला या चित्रामध्ये दिसत आहे बघा, पाण्यात वाढणारे वनस्पती, ज्या वनस्पती फक्त पाण्यातच, त्या बाहेर ते जमिनीवर जगू शकत नाही, म्हणून त्यांना पाण वनस्पती असे म्हणतात. लक्षात आलं? तर या कोणकोणत्या पाण वनस्पती दिसतात, तर पहिली जी वनस्पती आहे ती पानकणीस, नंतर कमळ, नंतर शिंगाडा आणि चौथं जे आहे जलपर्णी. तुम्हाला याच्यामध्ये कमळ तुम्हाला माहितीये, पण ह्या बाकीच्या ज्या पाण वनस्पती आहे तुम्ही आता प्रथमच तुम्ही पाहत असाल, तर जे पहिलं जी पानकणीस जी आहे ती अशी लांबच्या लांब उंचच्या उंच अशी गवतासारखी ती वनस्पती असते, म्हणजे खोडाप्रमाणे ती पानं उभी आणि ताठ वाढतात. आणि जवळजवळ पावसाच्या दिवसामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये काय होतं की या सगळ्यात म्हणजे समोरच्या टोकाला बाजरीच्या कणसाप्रमाणे त्या ठिकाणी काय येतं, टोकाला असं फुलोर येतो आणि मग त्या फुलांपासूनच ते पानकणीस तयार होतात. तुम्हाला दिसतात ना कणसासारखं हे दिसतात की नाही त्या आलेले, तर हे पानकणीस आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कमळ माहितीच आहे, पाण्यामध्ये उगवणारी वनस्पती. आणि कमळाचं फुल पण खूप मोठं असतं, त्याचा रंग निळा, त्याच्यानंतर गुलाबी आपण आपल्याला पाहावयास मिळतात की नाही वेगळ्या प्रकार हे कमळ. आणि आपण हे कमळ देवीला आपण वाहतो. नंतर जे तिसरं जे चित्र दिसते आहे ते शिंगाडा. शिंगाडा हे कंदमुळे, जसं गाजर बीट मुळा हे जसं कंदमुळ आहे, तसं नाही का हे शिंगाड पण काय कंदमुळ आहे. ती खाली बघा, खाली ते मुळांच्या खाली ती फळं लागलेली, आणि ही फळं चवीला काय थोडीशी गोड लागतात. साधारणपणे हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला बाजारामध्ये ही शिंगाडा आपल्याला पाहावयास मिळतात. तर तुमच्यापैकी पण शिंगाडाची ही फळं म्हणजे चाकलेली असतीलच, तर लक्षात ठेवायचंय की ही पहिली जी पाण्यामध्ये उगवणारी वनस्पती ती पानकणीस, नंतर आहे कमळ, नंतर तिसरं जे आहे शिंगाडा, आणि चौथी जी वनस्पती आहे ती जलपर्णी. जलपर्णी पण पाण्यामध्ये खूप प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उगवलेली असते, आणि ती जलपर्णी एकदम स्पंजप्रमाणे असते, स्पंजप्रमाणे तिचं देठ असतं.
आणि म्हणजे संपूर्ण जसं आपल्या घरामध्ये आपण गालीचं कसं अंतरतो की नाही, तसं समुद्राच्या पाण्यामध्ये खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये ती उगवते. आणि त्यामुळे समुद्रातून जेव्हा जलवाहतूक करताना जलवाहतूक करणाऱ्यांना काय होतो, त्याचा त्रास होतो. आणि मासेमारी करणारे जे कोळी लोक समुद्रामध्ये जेव्हा मासेमारी करायला जातात तेव्हा सुद्धा या जलपर्णीचा त्यांना खूप त्रास होत असतो. नंतर या जलपर्णीच्या वनस्पतीमुळे म्हणजे डासांची जास्त प्रमाणात निर्मिती होते आणि म्हणून तो हिवताप या आजाराला काय होतं मग आमंत्रण मिळतं. तर अशा प्रकारे या पाण्याच्या उगवणाऱ्या वनस्पती आहेत ते लक्षात ठेवायचे. आणि तुम्ही आता तुम्ही पाहिलं, तुम्हाला नंतर लक्षात आलं पाहिजे की कोणत्या वनस्पतीला पाटकळीस म्हणतात, नंतर शिंगाडा वनस्पती कशी दिसते, नंतर या शेवटच्या चित्रामध्ये जलपर्णी पाण्यात उगवणारी जी वनस्पती आहे ती कशी दिसते. आता आपण त्यांचं प्रत्येकाचं काय पाहणार, आपण छोट्या छोट्या पण व्हिडिओ मधून काय पानकळी सगळ्यात वर टोकाला कणसाचा असतो आणि का बाजूचा कणसाचा जो की पानकळी चालू लागतो. आता पानकळीचा उपयोग औषधासाठी सुद्धा केला जातो. तर अशा प्रकारे ह्या हे जी पानकळी जी वनस्पती आहे पाण्यामध्ये त्याच्यानंतर आपण दुसरे पाहणार आहोत हे जलपर्णी पण पाण्यामध्ये उगवणारी वनस्पती आहे. संपूर्णच्या संपूर्ण काय असत ते स्पंजापणे पूर्ण पाण्यामध्ये ही पसरलेली वनस्पती आहे. तुम्हाला बाजूला दिसत की नाही छोटे छोटे दगड गोटे आणि मध्ये मध्ये पहा गोल 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 ही जी पाने दिसतात ती सगळी काय आहे ती जलपर्णी ही सगळीकडे पसरलेली असते. आणि मुख्य करून जास्त समुद्रामध्ये जास्त प्रमाणामध्ये या जलपर्णीच्या वनस्पती उगवतात. नंतर ज्याप्रमाणे काही वनस्पती फक्त पाण्यातच उगवतात त्या जमिनीवर ते जगू शकत नाही, त्याचप्रमाणे काही जे प्राणी आहेत ते पाण्यातच राहतात, ते पाण्याशिवाय बाहेर जगू शकत नाही. तर या ठिकाणी तुम्हाला चित्रांच्या वर तुम्हाला काय या ठिकाणी काही चित्र तुम्हाला माहिती आहेत पण काही काही जे पाण्यामध्ये राहणारे प्राणी आहेत तुम्हाला त्याची माहिती नाही आहेत. तर यांची नावं इथे वर लिहिलेली आहेत तर ते नावं मला वाचून दाखवणार आहे. आरोही टीचर फक्त पाण्यातच राहणारे प्राणी मासे ऑक्टोपस डॉल्फिन स्टारफिश. बरोबर आपल्याला माहितीये मासे तर पाण्याशिवाय जगू शकत नाही. त्याच्याप्रमाणे ऑक्टोपस नावाप्रमाणे त्याला आठ असे त्याला बाहू असतात, बुभुज असतात आठ आणि मग तो अशा प्रकारे दिसतो बघा ऑक्टोपस. डॉल्फिन पण हा एक मासा आहे आणि हा डॉल्फिन पाण्यातून असं मस्त तो अगदी तो माणसाशी तो मैत्री करतो आणि पाण्यातून तो उसळी मारून बाहेर येतो आणि वेगळ्या प्रकारच्या करमती करून दाखवत असतो. आणि चौथं ते तुम्हाला चित्र दिसत आहे तो स्टारफिश. त्या आकृतीवरून तुम्हाला कळलं असेल स्टार म्हणजे चांदण म्हणजे ताऱ्याच्या आकारासारखा हा प्राणी आहे जलचर प्राणी म्हणजे तो मासा नाहीये. त्याचं नाव फक्त स्टारफिश दिलेलं आहे लक्षात आलं. तर हा समुद्र प्राणी आहे. नंतर ऑक्टोपस सुद्धा पाण्यातच राहणारा प्राणी आहे. मासे तर तुम्हाला माहितीच आहे. तर हे जे जलचर प्राणी म्हणतात ते पाण्याशिवाय बाहेर ते जगू शकत नाही. आता आपण याचा प्रत्येकाचा आपण हा व्हिडिओ पाहूया. पहा तुम्हाला कोणता प्राणी आला बरं, हा कोण आहे डॉल्फिन. हा डॉल्फिन अजून एकदा पाहूयात आपण. हा सगळ्या माशामध्ये तो खूप बुद्धिमान प्राणी असतो आणि तो अगदी काय करतो तो आपल्या माणसांना पण खूप मदत करत असतो. नंतर पुढे पाहणार आहोत. आता हा प्राणी पाहून सगळ्यांनी पहा कसा दिसतोय हा प्राणी पाण्यात राहणारा. हा कोण आहे माहितीये, ऑक्टोपस आहे. हा कोण आहे ऑक्टोपस. काय करतो आपल्या तोंडातून काही सगळा पातळ तो द्रव तो बाहेर सोडत असतो आपल्या स्वतःच रक्षण करण्यासाठी. तो काय करत असतो आपल्या तोंडातून अशा प्रकारचा तो काही सगळा पातळ द्रव तो बाहेर सोडत असतो. लक्षात आलं.
आठ असे काय असतात त्याला अशा आठ असे बाहू असतात त्याला. नंतर आता आपण हा पाहणार आहोत तारा मासा. मराठी मध्ये याला तारा मासा म्हणतात. इंग्रजी मध्ये काय म्हणतात त्याला स्टार फिश. लक्षात आलं म्हणजे तो ताऱ्याप्रमाणे समुद्र प्राणी आहे मासा नाही. लक्षात आलं तुम्हाला तर ओळखता आलं पाहिजे की समुद्रामध्ये म्हणजे जलचर कोणकोणते प्राणी आहे आणि त्या प्राण्यांना तुम्हाला बरोबर त्या नावाने बरोबर त्यांना ओळखता आले पाहिजे. पुढे पाहणार आहोत. आता हे मासे तर सगळ्यांना तुम्हाला माहितच आहे. तुमच्या घरामध्ये पण फिश टँक वगैरे असतील की नाही. पाहायचंय अजून एकदा पहा पाहायला तुम्हाला पहा. आपण वेगवेगळे प्रकारचे व्हिडिओ पाहिले त्याच्यानंतर काही आपण चित्राद्वारे सुद्धा पाण्यात राहणाऱ्या वनस्पती पाण्यात राहणारे प्राणी हे आपण पाहिले. आता आपण बघूयात कोण बुद्धिमान प्राणी आहे. तर या ठिकाणी डोकं चालवायचे स्वतः आणि हे उन्हाळ्यामध्ये बागेला जास्त वेळा पाणी का बरं द्यावं लागतं. उन्हाळ्यामध्ये बागेला जास्त आपण पण पाणी उन्हाळ्यात खूप पाणी पित असतो आपल्याला खूप तहान लागते. त्याचप्रमाणे वनस्पतींना सुद्धा म्हणजे बागेतील वनस्पतींना सुद्धा आपल्या घरासमोरील कुंडीतील वनस्पतींना सुद्धा जास्त वेळा पाणी द्यावं लागतं. तर याचं उत्तर मला सांगणार आहे सौरभ. उन्हाळ्यामध्ये बागेला जास्त वेळा पाणी का बरं द्यावं लागतं. किती उन्हाळ्यात बागेला जास्त वेळा पाणी का द्यावं लागतं. चांगलं लावा म्हणून मोठा आमच्या गावाला. आता बघूयात आपण नाही का याच उत्तर योग्य उत्तर बघूयात कोण देते. हा संहिता सांगायला हा चार ठीक आहे तुझं उत्तर बरोबर आहे पण तुझ्यापेक्षा आता बघूयात ना तुझं माईक तू बंद करून ठेवायचा. मला परी सांगणार रुपाली. हा उन्हाळ्यातील उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बागेला जास्त वेळा पाणी का द्यावं लागतो. कारण उन्हाळ्यामध्ये तापमान जास्त असतं की नाही उष्णतेचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे जमीन कोरडी होते आणि बागेतील झाडांना सुद्धा जास्त पाण्याची गरज असते. आपल्याला कसं उन्हाळ्यात आपण जास्त वेळा पाणी पितो की नाही तसं बागांना बागेतील रोपांना पण जास्त वेळा आपल्याला पाणी द्यावं लागतं. बघा याचं उत्तर काय आहे की उन्हाळ्यात जास्त उष्णता असते आणि त्यामुळे पाण्याची जास्त गरज असते कारण जमीन कोरडी होते. उष्णतेमुळे काय होतं की जमीन कोरडी होते आणि त्यामुळे त्या बागेतील रोपांना सुद्धा जास्त पाणी द्यावं लागतं. आता दुसरा प्रश्न पहा. तळ्यामधील पाणी उन्हाळ्यात खूप कमी होते. तळ्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला तळ दिसते की नाही. आता तुम्ही पण जेव्हा गावी जाता की नाही तळी नदी तर तुम्हाला अगदी खूप त्या ठिकाणी पाणी खूप कमी झालेलं असतं. तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाण्याचे पावसाळ्यामध्ये तर सगळं नदी विहिरी त्याच्यानंतर तलाव हे सगळे ओसंडून वाहत असतात. मात्र उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्या तळ्यांमधील पाणी कोणत्या कारणामुळे कमी होत असेल. सौरभ हात वरती केलंस ना तू.
हा ठीक आहे. तळ्या मधील पाणी उन्हाळ्यात खूप कमी का होत? जास्त जास्त पाणी घेतो पाणी पिण्यासाठी, कपडे धुण्यासाठी. हे ते पाण्याचे उपयोग झाले. हा आता तू कधी गावात जातोस की नाही बघ, कधी आपण पावसाळ्याच्या दिवसात सगळीकडे आपल्याला तलावामध्ये नदीमध्ये पाणी पूर्ण व्यवस्थित भरले. आता काही काही वेळेस नदीला पूर येतो हो की नाही पावसामुळे. पण उन्हाच्या दिवसामध्ये मात्र ही जी पाणी मिळण्याची ठिकाणे आहेत की नाही, त्या ठिकाणी खूप प्रमाणात पाणी कमी झालेलं असतं. तर उन्हाच्या दिवसामध्ये काय होतं की तापमान जास्त असते, त्यामुळे पाण्याची काय होते बाष्प, पाण्याचे वाफ होते आणि त्यामुळे पाणी कमी होत. लक्षात आलं? तर याच्यामध्ये आपल्याला उत्तर देताना तुम्ही लिहिणार आहात की उष्णतेमुळे काय होतं पाण्याची वाफ होते. आपण घरामध्ये पण पहा, आपण गॅसवर आपण पाणी उकळायला ठेवल्यानंतर थोड्या थोड्या वेळेने काय होतं, मग त्या पाण्याची वाफ होत असते आणि मग पाणी कमी कमी होतं की नाही. तसंच हे जे पाणी साठवण्याचे जे ठिकाणं आहेत, एप्रिल मे या ठिकाणी भरपूर, या दिवसामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये काय असतं तापमानामध्ये वाढ झालेली असते. आणि यामुळे काय होतं की त्या ठिकाणी त्या पाण्याची उष्णतेमुळे वाफ होते आणि म्हणून ते पाणी कमी कमी होत. तर आपण पाहिलं की सर्व सजीवांना, सजीव मध्ये माणूस, त्याच्याप्रमाणे वनस्पती, कीटक, नंतर प्राणी, पक्षी, या सगळ्यांनाच पाण्याची गरज असते. वेगवेगळ्या कारणासाठी आपल्याला पाणी दिवसभर लागत असतं. नंतर आपण काही व्हिडिओ पाहिले, काही चित्र पाहिलेले आहेत, त्यामध्ये कमळ, शिंगाडा, पाणकण, पाणकणी, जलपर्णी या पाण्यातच वाढणाऱ्या वनस्पती आहेत. आणि आपण पाण्याचे वेगवेगळ्या प्रकारे उपयोग पाहिले की आपल्याला पाणी पिण्यासाठी तर लागतंच, याशिवाय स्वच्छतेसाठी, शेतीसाठी, स्वयंपाकासाठी, उद्योग आणि कारखान्यासाठी सुद्धा आपल्याला पाण्याची गरज असते. आणि सगळ्यात जास्त म्हणजे वनस्पतीला लागणारे पाणी, त्यांची मुळे काय करतात, जमिनीतून शोषून घेतात आणि आपल्या इतर अवयवांना ते पोचवण्याचं ते काम करतात. तर आता सगळ्यांनी आता हे पाण्याचं महत्व लक्षात ठेवून सगळ्यांनी काय करायचंय, ही जलसाक्षरतेची प्रतिज्ञा ऐकायची. लक्षात आलं की ही प्रतिज्ञा तुम्हाला माहित पण असेल तरी सुद्धा तुम्ही ती प्रतिज्ञा ऐका. तुम्ही जे आपण दररोज आपल्या शाळेमध्ये आपण वेगळी प्रतिज्ञा म्हणतो, आता ही जलसाक्षरतेची जी प्रतिज्ञा आहे काय करायची, व्यवस्थित ऐकायचे, पहा त्याच्यामध्ये काय संदेश दिलेला आहे, त्या प्रतिज्ञेमध्ये काय सांगितलेलं आहे की पाणी माझे जीवन आहे, पृथ्वीवरील सगळे चांगले पाणी माझे आहे, या नैसर्गिक संपत्तीवर माझे प्रेम आहे, पृथ्वीवरील सर्व नैसर्गिक संपत्तीचा मला अभिमान आहे, मी पाण्याचा कोणताही दुरुपयोग करणार नाही, मी सदैव पाणी काटकसरीने वापरीन, तसेच इतरांनाही वापरण्यास सांगेन, पाण्याशिवाय सजीव जगू शकणार नाही हे मला माहित आहे, म्हणून सर्वांनी पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी प्रयत्न करूया, पाण्याचे कोणतेही प्रदूषण होणार नाही याची मी काळजी घेईन, पाणी वाचवण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करीन व इतरांनाही करायला लावीन, पाण्याचे जतन आणि संवर्धन ह्यातच माझ्या जीवनाचे सौख्य सामावले आहेत. आता सगळ्यांनी पाण्याविषयीची दोन तीन घोषवाक्य आपलं माईक बंदच करायचे आणि म्हणायचे, पाणी वाचवा जीवन वाचवा, पाणी वाचवा जीवन वाचवा. त्याच्यानंतर म्हणणार आहात, स्वच्छ पाणी प्यावे रोगांना दूर ठेवावे, स्वच्छ पाणी प्यावे रोगांना दूर ठेवावे. त्यानंतर पाणी अडवा पाणी जिरवा, पाणी अडवा आणि पाणी जिरवा, अशी पाण्याविषयी अत्यंत वेगवेगळ्या प्रकारची घोषवाक्य आहे. आणि सगळ्या लक्षात आलं असेल की पाण्याचं महत्व आपल्या जीवनात किती आहे, पाण्याचा थेंब थेंब आपण वाचवला पाहिजे, आपण सगळ्यांनीच काय केली पाहिजे, पाण्याची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. आणि प्रत्येकाची जबाबदारी असते, जरी कुठे काय बागेत, शाळेत, कुठे सार्वजनिक ठिकाणी जर नळ चालू असेल तर लगेच तो नळ बंद केला पाहिजे. आणि आपण नळाखाली म्हणजे आंघोळ करताना, इतर कामं करताना सुद्धा आपण एका भांड्यामध्येच पाणी भरून त्याचा उपयोग केला पाहिजे. म्हणजे काही जण काय करतात की नळाखालीच मग
भांडी घासतात, कपडे धुतात, त्यामुळे पाणी बऱ्याच प्रमाणामध्ये वाया जातं. आणि म्हणून काय केलं पाहिजे, सगळ्यांनी पाण्याची बचत केली पाहिजे. कारण आपल्या मुंबई शहरामध्ये आपल्याला खूप छान, आपण मुंबई शहरामध्ये सगळे लोक खूप सुखी आहोत, आपल्या मुंबई शहरामध्ये सगळ्या लोकांना खूप व्यवस्थित पाणी मिळतं. पण असे अनेक गाव आहेत की त्या ठिकाणी पाण्याची खूप टंचाई भासते. म्हणजे उन्हाच्या दिवसात तर टंचाई असतेच, पण इतर दिवसामध्ये पण काही काही ठिकाणी पाच पाच दिवसातून, सात सात दिवसातून पाणी येतं. आणि मग त्या लोकांना पाण्यासाठी खूप वणवण वणवण भटकावं लागतं. आणि म्हणून आपण सगळ्यांनी कोणतं कर्तव्य पाळलं पाहिजे की आपण पाण्याची बचत केली पाहिजे. तर तुम्हाला आजच्या घटकावरून कळलंच असेल की आपल्याला पाण्याचं किती महत्व आहे. आता बघूयात तुम्हाला किती मुलांना हा घटक समजलेला आहे. तर मी पाहणार आहे, तर मी प्रश्न विचारणार आहे, आणि ज्याचा हात वर असेल त्याला मी प्रश्न विचारणार आहे. बाकीच्यांनी काय करायचंय, आपलं उत्तर चॅट बॉक्स मध्ये लिहून पाठवायचंय, बरं का. तर पहिला जो प्रश्न आहे, आपला जो व्यवसाय आहे, पूर्ण वाक्यात उत्तरे सांगा. म्हणजे याचं उत्तर सांगताना तुम्ही पूर्ण वाक्यामध्ये सांगणार आहात. प्रश्न असा आहे की पाण्याची गरज कोणाकोणाला असते. आता मला याच उत्तर सांगणार आहे प्राची. प्राचीला मी अनम्यूट केलेला आहे. प्राची मला त्याचं उत्तर सांगणार आहे. माणसं, हा बरोबर आहे, त्याला आणखीन पाणी तुला उत्तर येते बाळा, सांग मोठ्याने, सांग छान उत्तर सांग पूर्ण वाक्यामध्ये. प्राण्याला असते, आणखी माणसायला बी असते, झाडायला बी असते. हा बरोबर आहे. आपण उत्तर लिहिताना काय लिहिणार आहे की पाण्याची गरज सर्व सजीवांना, म्हणजे माणसांना, प्राण्यांना, पक्ष्यांना, कीटकांना आणि वनस्पतींना असते. आणि पूर्ण वाक्य करायचंय. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे की पाण्यात वाढणाऱ्या वनस्पती कोणत्या. त्याच उत्तर मला सांगणार आहे भुवी. भुवी सांग उत्तर, पाण्यात वाढणाऱ्या वनस्पती कोणत्या. पाण्यात वाढणाऱ्या वनस्पती आहेत पानगणीस, बरोबर बरोबर, छान, शिंगाडा आणि जलपर्णी. शाबास, छान लक्षात ठेवलं बाळा, तू हुशार आहेस, व्हेरी गुड, छान सांगितलं तिने उत्तर. कारण ही सगळी नावं नवीन आहेत की नाही, पाण्याच्या वाढणाऱ्या वनस्पती पाणकणीस, त्याच्यानंतर जलपर्णी, कमळ आणि शिंगाडा, या फक्त पाण्यातच वाढणाऱ्या वनस्पती आहेत. म्हणून त्या वनस्पतींना काय बरं म्हणतात, पाण वनस्पती म्हणतात. आता पुढचा प्रश्न आहे, तळ्यांमधील पाणी कोणत्या ऋतूत कमी झालेले दिसते. त्याचं उत्तर मला सांगणार आहे श्रवण. मला तुम्ही उत्तर सांगणार आहे या प्रश्नाचं, सोपं उत्तर एकदम. उन्हाळ्यामध्ये पाणी कमी झालेले दिसते. शाबास, बरोबर बरोबर. आता तुला व्यवसाय कळलेला आहे, उत्तर सांगताना बरोबर तू लिहिला ना, तळ्यामधील पाणी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कमी झालेले दिसते. आणि पुढचा प्रश्न आहे, आपल्याला पाणी कोण कोणत्या गोष्टीसाठी लागते. आता याचे जे खूप पाण्याचे जे उपयोग आता आपण पाहिले की नाही, त्याचं उत्तर मला सांगणार आहे तेजल परब. हा प्रश्न विचारला की नाही, आपल्याला पाणी कोण कोणत्या गोष्टीसाठी लागते, म्हणजे पाण्याचे उपयोग. भांडी धुवायसाठी, कपडे घालण्यासाठी, जेवणासाठी, पाणी पिण्यासाठी, झाडांना पाणी घालण्यासाठी, बरोबर बरोबर, अनेक गोष्टीसाठी आपल्याला पाणी लागतं की नाही, आपल्याला पिण्यासाठी लागतं,
त्याच्यामध्ये स्वच्छतेसाठी लागतं. स्वच्छतेमध्ये सगळं आले होते, कपडे धुणे, भांडी भांडी घासणे, लादी धुणे, लादी पुसणे, ओठा धुणे, म्हणजे याच्या स्वच्छतेमध्ये सगळं आलं. त्याचं एकच स्वच्छतेसाठी. त्याच्यानंतर इमारतीच्या बांधकामासाठी विझवण्यासाठी लागतं पाणी. नंतर वीज तयार करण्यासाठी आपल्याला पाण्याची गरज असते. आणि मोठमोठ्या प्रमाणामध्ये मोठमोठ्या कारखान्यामध्ये शेतीसाठी झाडांना पाणी लागते. आता आपण दुसरं पाहणार चूक की बरोबर ते सांगा. त्याचं पहिलं वाक्य आहे, सजीवांना पाण्याची गरज असते. हे विधान चूक की बरोबर आहे त्याचं उत्तर मला सांगणार आहे श्रेया. श्रेया, श्रेयाला माझा आवाज ऐकायला आला नाही का? मग बघूयात. आता मला चैतन्य, चैतन्या आपल्याला पाण्याची गरज असते, बरोबर आहे. बरोबर, शाबास, छान. आता दुसरं पहा, शरीरातील पाणी जास्त झाले की आपल्याला तहान लागते. बरोबर, नीट नीट वाचायचं विधान. शरीरातील पाणी जास्त झाले की आपल्याला तहान लागते. मग घाई घाई करायची असते आपण तिथे, मग असं आपण गडबड केली काय होतं, मग आपल्याला सगळं येत असतं, हो की नाही? आणि म्हणून शांतपणे आपण विचार करून चुकी बरोबर पाणी जर कमी झालं की आपल्याला तहान लागते, हो की नाही? आपलं म्हणून आपल्याला तहान लागते, आपला घसा कोरडा होतो, मग आपल्याला तेव्हा पाण्याची अत्यंत गरज असते. त्याच्यानंतर काय येणार, चूक. नंतर तुझं तू माईक बंद कर बाळा. नंतर याच मला आता उत्तर सांगणार आहे दुर्वा. दुर्वा, कमळ, शिंगाडा या वनस्पती जमिनीवर जगू शकत नाही. हे विधान चुक आहे की बरोबर आहे? बरोबर, बरोबर. नंतर तुझा माईक आता बंद करा. आता मी विचारणार आहे श्लोकला, विचारणार आहे श्लोक. श्लोक बघ, जंगलात उगवणाऱ्या वनस्पतींना पाण्याची गरज नसते. श्लोक, माझा आवाज ऐकायला येतो तुला? ठीक आहे. आता मला याच उत्तर सांगणार आहे आर्य. आर्य, काय ना त्याच उत्तर? जंगलात उगवण्या पाण्याची गरज नसते. हा, मग काय येणार चुकी बरोबर? बरोबर, जंगलात उगवणाऱ्या प्राण्यांना वनस्पतींना चूक. हा, मग सगळ्यालाच पाण्याची गरज असते, पण ते पावसाच्या पाण्यावरती जगतात ना. दाखवलं, तू पाहिलंस की नाही मग अशा चित्रामध्ये? हा, त्यानंतर हा जो स्वाध्याय आहे त्याचा तुम्ही काय करायचंय, स्क्रीनशॉट काढा आणि हा स्वाध्याय तुम्ही सोडवायचंय. लक्षात आलं? एका शब्दात उत्तरे लिहा. आपली तहान कशामुळे भागते, आता मग अशी एक पूर्ण होत होतं, इथे फक्त एका शब्दात येणार आहे. हा, पाण्यात वाढणारे फक्त एका वनस्पतीचं नाव लिहायचंय. शेतातील पिकांना पाणी कोण देतो ते नाव लिहायचंय. पावसाचं पाणी कुठे मुरतं आणि स्वयंपाकासाठी आपल्याला काय लागतं, तर त्याचं उत्तर जे आहे फक्त त्याचं उत्तर एका शब्दामध्ये येणार आहे. नंतर दुसरा जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय आहे गाळलेल्या जागी कंसातील योग्य शब्द भरा. ह्या कंसातील जे शब्द दिलेले असतात ना व्यवस्थित, ते शब्द बघून लिहायचे असतात. त्यामुळे तुम्ही गाळलेली जागा भरताना ते शब्द व्यवस्थित लिहायचे. का? वेलांटी, अनुस्वार, उकार ते पाहून लिहायचे. पहा पहिलं वाक्य काय आहे, कंसामध्ये शब्द दिलेले. जमिनीवर शब्द कसा आहे बघा, पाणी, वनस्पतींनाही आणि मुळे. मग पहिल्या ठिकाणी वनस्पतींची टिंब टिंब खूप खोलवर पसरतात. नंतर दुसरं वाक्य आहे, कमळ, शिंगाडा या वनस्पती टिंब टिंब जगू शकत नाही. माणसाला पिण्यासाठी टिंब टिंब लागते आणि प्राण्यांप्रमाणे टिंब टिंब जगण्यासाठी पाण्याची गरज असते. कंसात दिलेले जे शब्द आहे ना त्या शब्दांचा उपयोग करायचे, त्याच्या मनाचे शब्द लिहायचे नाहीत. ते शब्द कुठे योग्य ठिकाणी येतात बरोबर, त्या ठिकाणी ते शब्द तुम्ही लिहिणार आहात.
आणि तो तुम्ही स्वाध्याय सोडवून तुम्ही काय करणार आहात, तुम्ही मला म्हणजे आपल्या ग्रुपवर तो तुम्ही पाठवणार आहात. लक्षात आलं? तर सगळ्यांनी आजचा हा जो आपला पाठ होता तो पाठ सगळ्यांनी खूप छान प्रमाणे तुम्ही ऐकलात आणि सगळेजण तुम्ही अगदी चांगल्या पद्धतीने तुम्ही सहभाग घेतलात, उत्तरे तुम्ही छान दिलीत आणि तुम्हाला सगळ्यांना बहुतेक हा घटक कळलेला आहे. आणि सगळं आपल्याने आपलं दैनंदिन जीवनामध्ये पाण्याचा आपल्याला दररोज आपल्याला किती प्रकारे उपयोग होत असतो आणि पाण्याचं महत्व सगळ्यांना माहीत झालेलं आहे, त्यामुळे आणखी तुम्ही आज पाण्याची जास्तीची तुम्ही माहिती मिळवलेली आहात. आणि हा तुम्हाला व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्राला तुम्ही शेअर करायचंय आणि लाईक करायचंय. लक्षात आलं? आणि परत तुम्हाला एखादी जर गोष्ट तुम्हाला समजलेली नसेल तर परत तुम्ही हा व्हिडिओ पाहायचंय आणि आपली ही जी लिंक आहे तुमच्या मित्रांना, आज जे कोण अनुपस्थित असतील त्या मित्राला तुम्ही ही लिंक काय करायचंय, शेअर करायचंय. आणि आपलं जे BMCचं EDU हे जे चॅनल आहे त्या चॅनलला काय करायचं, तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्या मित्रांना मी काय देते, धन्यवाद देते आणि सगळ्यांना मी सगळ्यांचं कौतुक करते आणि सगळ्या मित्रांना, सगळ्या आपल्या बालमित्रांना खूप खूप तुम्ही छान छान तुम्ही सहभागी झालात, त्याबद्दल तुमचं खूप खूप कौतुक आणि शाबासकी. Thank you.